विजेचा शॉक लागून 3 जण ठार, 1 जण गंभीर जखमी प्रकरणी अज्ञात विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यावर करण्यात आला गुन्हा दाखल. सांगलीच्या म्हैसाळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून 3 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये 13 वर्षाच्या मुलाचा समावेश असून या ठिकाणी एक कुत्रा देखील ठार झाला होता. पारिश्नाथ मारुती भनमोरे वयवर्ष 40, साईराज भनमोरे वयवर्ष 13 आणि प्रदीप श्रीकृष्ण भनमोरे वयवर्ष 35 अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिश्नाथ भनमोरे वयवर्ष 14 असे जखमी मुलाचं नाव आहे. म्हैसाळमध्ये राहणारे भनमोरे कुटुंबातील चौघेजण त्यांच्या सुतारमाळा येथे असणाऱ्या शेतामध्ये सकाळी वैरण काढण्यासाठी गेले असता शेतात पडलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि यामध्ये 3 जण ठार झाले तर 1 जण जखमी झाला आणि यावेळी त्यांच्यासोबत आलेला कुत्रा देखील विजेचा शॉक लागून ठार झाला. ही घटना विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे झाली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेनंतर ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तर या घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा अज्ञात विद्युत महामंडळाच्या अज्ञात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.